वाशिमच्या रिसोडमध्ये शौचालय घोटाळ्याची चौकशी करून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसलेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांना शौचालयाचं अनुदान वाटप करण्यात आलं. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आंदोलन सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पुणे लोणावळा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सोडण्यास रेल्वे प्रशासनानं परवानगी दिली. 30 जानेवारीला गिरीश बापट यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच कोका कोला कंपनी आपला मोबाईल फोन बाजारात लॉन्च करणार आहे. एक वेगळी डिझाईन असलेल्या फोनचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोनला बनवण्यासाठी रिअलमी कंपनीनं साथ देणार असल्याची चर्चा आहे. हा मोबाईल मार्च महिन्याआधी भारतीय बाजारात एंट्री करेल असं समजतंय. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार आहेत. परीक्षा काळात तणावमुक्त होण्यावर पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातल्या 38 लाख विद्यार्थ्यांना मोदी परीक्षेसंदर्भात खास टिप्स देतील. स्ट्रेस मॅनेजमेंट कौटुंबिक दबाव आरोग्य आणि करिअर निवडीबाबतच्या प्रश्नांना ते उत्तरं देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2 टप्प्यात पार पडलेल्या पदवी परीक्षांचे बहुतांश निकाल जाहीर झालेत. या परीक्षेदरम्यान भरारी पथकाने 386 कॉपी बहाद्दर पकडलेत. समितीसमोरील सुनावणीनंतर पुढील बैठकीत या कॉपी बहाद्दरांवरील कारवाई निश्चित केली जाईल. 26 जानेवारीला अलीगड मुस्लिम विद्यापीठात एनसीसी कॅडेट्सनी नारा तकबीर अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. ध्वजवंदन झाल्यावर एनसीसी कॅडेट्सनी या धार्मिक घोषणा दिल्यामुळे वाद पेटला. या प्रकरणी विद्यापीठानं त्यांच्या पातळीवर आवश्यक ती चौकशी करावी असं पोलिसांनी विद्यापीठाला कळवलं. संभाजीनगरमध्ये कापसाचे भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. कापसाचे भाव 8200 ते 8500 पर्यंत घसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कापसाचे दर घसरण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे